भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची टीका संघाशी संबंधित मासिकानं केल्यानंतर वेगळीच चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकसभेला काही ठिकाणी मदत केली नाही अशी तक्रार काही नेत्यांनी या बैठकीत केलेली आणि तसंच जागा वाटपासह महत्वाचे निर्णय राज्यातच व्हावेत अशी भूमिकाही मांडलेली. यावर आता भाजपच्या केंद्रीय प्रभारींनी पक्षश्रेष्ठींची भूमिका नेत्यांना सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिंदेसेना आणि अजित पवार गटाला सोबत घेऊनच आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचंय असा स्पष्ट आदेश भाजपच्या केंद्रीय प्रभारींनी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत राज्यातील नेत्यांना दिलाय आणि त्यामुळं विशेषतः अजित पवार यांना बाजूला ठेवून भाजपा शिंदेसेना एकत्रितपणे लढतील या चर्चेला तूर्त पूर्ण विराम मिळालाय. भारतीय जनता पक्ष जरी 288 जागेचा विचार करत असेल तरी या बैठकीमध्ये एकमुखाने असं ठरलं की आमच्या मित्रपक्षासह महाराष्ट्रातल्या 288 जागा आम्ही लढवणार आहे. या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला राहणार आहे तो आमचे घटक दलातले पक्ष आणि आमचे नेते हे एकत्र बसून आम्ही जागा वाटप करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो ठरवणार आहे. 288 जागावर जरी आम्ही 2 दिवसात चर्चा केली असली तरी भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्राचा विचार करणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमची तयारी तर करतोच परंतु आमच्या मित्रपक्षासह आमचे उमेदवार जिंकले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली पाहिजे यासाठी आम्ही 288 मतदारसंघाचा आम्ही काल 2 दिवस अभ्यास केला. काल ही बैठक आमची संपली. एका बाजूला आम्ही आमचे मित्र पक्ष आणि आम्ही एकत्रितरित्या निवडणुकीला तोंड देण्यासाठी ही आमची बैठक घेतली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी आणि शुक्रवारी कोअर कमिटीची बैठक झाली. प्रदेश भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी पक्षश्रेष्ठींची महाराष्ट्राबाबतची भूमिका समजावून सांगितली. शिंदे आणि अजित पवार या दोघांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आपले कमिटमेंट आहे आणि ते पूर्ण करायचे आहे. पक्ष नेतृत्वाचीही तीच भूमिका आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आणि तसंच शिंदे अजित पवार यांना विश्वासात घेऊन ठरवण्यात येईल असंही यादव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.